विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात 8 स्कॉलरशिप गणित व्हिडिओ नंबर 10, आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण घातांक व घातांकाचे नियम, इंडायसेस अँड लॉ ऑफ इंडायसेस ऑर रूल ऑफ इंडायसेस, आणि यावरील महत्त्वाचे असे प्रश्न. आपण पाहत आहात 8th स्कॉलरशिप, आणि यामध्ये आपण पाहणार आहोत आज घातांक. यामधील महत्त्वाचे घटक आहेत कन्सेप्ट ऑफ इंडायसेस, रूल ऑर लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम, आणि एक्सपांड फॉर्म ऑफ नंबर अँड गेस क्वेश्चन्स अँड प्रिव्हियस एक्झाम क्वेश्चन, म्हणजे यापूर्वी झालेले जे काही परीक्षेतील प्रश्न आहेत त्यासाठी सुद्धा प्रश्नांचा सराव पाहूयात. मग इंडायसेस म्हणजेच घातांक म्हणजे काय, किंवा घातांकाची संकल्पना तरी नेमकं काय आहे. तर पहा, घातांकाची संकल्पना पाहत असताना किंवा कन्सेप्ट ऑफ इंडायसेस पाहत असताना घातांक म्हणजे काय, तर गुणाकारात जे काही संख्या लिहिलेल्या असतात त्याला कॉम्प्रेस फॉर्ममध्ये किंवा संक्षिप्त रूपामध्ये लिहिणं म्हणजेच घातांक. फॉर एक्झाम्पल, समजा आपण जर असं लिहिलं 4 × 4, तर हे 4 × 4 टू टाइम्स आहे म्हणून आपण 4:2 लिहितो. म्हणजे 4 × 4 दोनदा लिहिण्याऐवजी आपण 4 × 2 लिहितो. त्यानंतर पहा, 4 × 4 × 4 हे जर 3 times असेल तर 4:3 असं लिहितो. 4 × 4 × 4 × 4 मीन्स 4:4. 4 × 4 × 4 × 4 × 4 मीन्स 4:5. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी दोन संख्या आहेत म्हणून याचा इंडायसेस किंवा घातांक, यालाच घात किंवा घातांक असं म्हणतात किंवा इंडायसेस, तो 2 आहे. आणि हा जो खालचा आहे तो पाया, याला आपण बेस किंवा पाया असं म्हणतो. तर या ठिकाणी 1, 2, 3 times म्हणून 4:3. 1, 2, 3, 4 मीन्स 4:4. 1, 2, 3, 4, 5 मीन्स 4:5. तर या पद्धतीनं या ठिकाणी हा घातांक लिहिला जातो. आणि याचं जे वाचन आहे याला काय म्हणायचं, समजा आता आपण एक जण संख्या लिहिली 4, 5:4, तर याचं वाचन आपल्याला असं करतात 5:4. यालाच मराठीमध्ये जर लिहिलं आपण तर 5 ⁴ याप्रमाणे याचं रिडिंग केलं जातं. त्याचबरोबर याची इंडायसेस जर आपण लिहिला घात किंवा इंडायसेस, तर तो आहे 4. आणि ह्याचा जो बेस आहे, बेस किंवा पाया, तर तो पाया आहे 5. याची जर आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली, व्हॅल्यू, तर 5:4 इज इक्वल टू, त्याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म जर पाहिलं आपण, गुणाकार स्वरूप, मल्टिप्लिकेशन फॉर्म, तर 5 × 5 × 5 × 5 4:4 मीन्स 5 times 4 times 5 अँड मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल दिस 6 × 5 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ 4:5. तर 4:5 किंमत आहे 625. तर या पद्धतीने आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल. रीडिंग ऑफ इंडायसेस नंबर, बेस, इंडेक्स, या पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण माहिती पाहिलेली आहे. व्हॅल्यू किंवा गुणाकाराचं स्वरूप किंवा मल्टिप्लिकेशन फॉर्म, हे सर्व आपण डिटेल या ठिकाणी पाहिले आहे. यानंतर पाहूया रूल्स अँड लॉज फॉर इंडायसेस किंवा घातांकाचे नियम. आणि यामधला पहिला नियम आपण पाहणार आहोत. तर हा नियम आपल्याला काय सांगतो ते थोडं काळजीपूर्वक पहा. a^m × a^n इज इक्वल टू a^m + n, म्हणजेच इफ बेस सेम अँड मल्टिप्लिकेशन म्हणजे पाया समान असून गुणाकार असेल, देन ॲडिशन ऑफ इंडायसेस म्हणजेच घातांकाची बेरीज होते. म्हणजे पाया समान असून त्यामध्ये जर गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते. तोच नियम, a^m × a^n असेल, या ठिकाणी बेस सेम आहे म्हणजे पाया एच आहे, तर या ठिकाणी पुढे a^m + n होतं. तर याचं एक उदाहरण जर पाहिलं तर आपण उदाहरण पण सोडवून घेऊयात. समजा 7² 2 ×
सेत घातांक 4 असेल तर 7 चा घातांक तर पहा या ठिकाणी 7:2 7:4 असेल तर या ठिकाणी 7:2+4 मींस 7:6 इज द करेक्ट आंसर. तर या पद्धतीने या नियमाचा वापर केला जातो. त्यानंतर आणखी पाहूया आपण 9:4+8=9:12. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे की बेस सेम असावा, म्हणजेच पाया समान असेल तरच या घातांकाच्या नियमाचा वापर आपण करू शकतो. आणखी एकंदर उदाहरण पाहूयात आपण 10^5 × 10^2 = 10^5+2 = 10^7. तर पहा यासारखी उदाहरणं तुम्ही सुद्धा सोडवू शकता किंवा यासारखे प्रश्न तुम्हालाही सोडवता येतात. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, घातांकामध्ये पाया समान असेल तर घातांकाची आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते. या ठिकाणी 3-4 घातांक जरी असले तरी हीच प्रक्रिया असणार आहे, जसे की 2^4 × 2^3 × 2^5. तर या ठिकाणी बेस आहे 2, 2, 2. तर या ठिकाणी काय होणार, मग 2^4+3+5 मीन्स 2^12. दिस इज करेक्ट आन्सर. त्यानंतर 3^8 × 3^8 × 3^4 × 3^2. तर या ठिकाणी पहा काय होईल, 3^2 हे सगळ्यांचं मल्टिफिकेशन आहे, गुणाकार आहे आणि पाया समान आहे, तर ह्या ऍडिशन होईल 8+8+4+2 अँड हेन्स 3^22. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर पाहूया पुढचा नियम. पुढचा नियम आहे रूल नंबर 2, a^m / n = a^m-n. तर सेम एक नंबरचा रूल जसा आहे त्या ठिकाणी मल्टिफिकेशन होते, या ठिकाणी डिव्हिजन आहे. तर मल्टिफिकेशन असताना ऍडिशन ऑफ इंडायसेस होतं, तर डिव्हिजन असताना सबस्ट्रॅक्शन ऑफ इंडायसेस होईल. तर त्याच रूलचा जर आपण वापर केला तर हा प्रश्न असा सुटतो, a^9 / a^2 = a^9-2. सो हियर a^7. नेक्स्ट 8^9 / 8^3 = 8^9-3 अँड हेन्स 8/6. तर पहा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या पद्धतीने जर आपल्याला हे नियम पाठ असतील तर हे अगदी सेकंदामध्ये तुम्ही याची उत्तरं लिहिता येतात किंवा लिहू शकतात. यानंतर पाहूया रूल नंबर 3. रूल नंबर 3 आहे a^(m) × (a)/b^(m), म्हणजे a^(b) कंसाचा घातांक जरी m असेल तर हा घातांक सेपरेट लिहिला जातो. सेपरेटली यू कॅन राईट a^(m) × (b^m). मीन्स सो सिम्पल यू कॅन राईट हिअर 5 × 3^4 = 5^4 × 3^4. 7 × 3^5 = 7^5 × 3^5. देन 9 × 2^5 = 9^5 × 2^5. तर या पद्धतीनं हा नियम लक्षात ठेवा. यानंतर पाहूया आपण लॉ और रूल्स नंबर 4. तर या ठिकाणी जर समजा डिव्हिजन असेल a/b^(m), तर सेपरेटली आपण या ठिकाणी इंडायसेस दिलेला आहे, म्हणजे घातांक दोघांनाही सेपरेट लिहिता येतो. फॉर एक्झाम्पल 9/2 (8) = 9^8/2^8. मीन्स सेम इंडायसेस राईट टू सेपरेटली डिनोमिनेटर अँड न्युमिरेटर, म्हणजे अपूर्णांकाला जर घातांक असेल तर तो छेद आणि अंशाला स्वतंत्र लिहिता येतो. फॉर एक्झाम्पल 5/5/3^7 = 5/7/3^7. यानंतर पाहूया पुढचा रूल. पुढचा रूल आहे a^-m =
वन अपॉन ए रेस टू एम, म्हणजे जर समजा घातांक जर निगेटिव्ह असेल, इंडेक्स ऑर घात हा जर निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह करण्यासाठी डिनोमिनेटरला लिहितात. फॉर एक्झाम्पल ए रेस टू मायनस फाईव्ह, आता हे जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल, इंडायसेस हा मायनस निगेटिव्ह आहे, तर ते वन अपॉन ए रेस टू फाईव्ह या पद्धतीने लिहिलं जातं. सेवन रेस टू मायनस फोर इज इक्वल टू वन अपॉन सेवन रेस टू फोर, आणि हेच जर मायनस असेल तर या ठिकाणी असं पण लिहिलं जातं वन अपॉन सेवन रेस टू मायनस टू इज इक्वल टू सेवन रेस टू टू, वन अपॉन एट रेस टू मायनस फाईव्ह इज इक्वल टू एट रेस टू फाईव्ह. तर या ठिकाणी हा नियम लक्षात ठेवा, इंडायसेस मायनस असेल तर पॉझिटिव्ह कसं करायचं किंवा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कसं करायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. यानंतर पाहूया आपण रूल नंबर सिक्स, आणि हा रूल नंबर अतिशय सोपा आहे. तर कोणत्याही संख्येचा इंडायसेस झिरो असेल, मीन्स ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन, टेन रेस टू झिरो ऑल्सो वन, हंड्रेड रेस टू झिरो ऑल्सो वन, और हंड्रेड प्लस ट्वेंटी रेस टू झिरो ऑल्सो वन, व्हॉट एव्हर मे बी, तुम्ही काहीही लिहा, एक्स अधिक वाय अधिक झेड एक्स वाय झेड ब्रॅकेट रेस टू झिरो इज इक्वल टू वन, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा घातांक जर शून्य लिहिला तर त्याची किंमत एक असते. हा खूप महत्वाचा नियम आहे, लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल, इंडायसेस ऑफ एनी नंबर और इंडेक्स ऑफ एनी नंबर इज झिरो, देन इट्स व्हॅल्यू इज इक्वल टू वन. आणि यानंतर एक सातवा नियम आपण पाहणार आहोत, ए रेस टू एम रेस टू एन इज असेल तर ए चा घातांक एम गुणिले एन, म्हणजे एखाद्या संख्येचा घातांकाचा घात असेल फोर इंटू टू, देन यू कॅन राईट फोर रेस टू फाईव्ह रेस टू फोर इंटू टू मीन्स फाईव्ह रेस टू एट. तर पहा, इंडायसेसचा इंडायसेस आहे म्हणजे घातांकाचा घात असेल तर या दोन्हीचा गुणाकार असतो, मल्टिफिकेशन होतं. टेन रेस टू थ्री रेस टू फाईव्ह इज इक्वल टू एट रेस टू थ्री इंटू फाईव्ह मीन्स एट रेस टू फिफ्टीन. नाव नेक्स्ट, सेवन रेस टू फोर रेस टू फाईव्ह इज इक्वल टू सेवन रेस टू फोर इंटू फाईव्ह इज इक्वल टू सेवन रेस टू ट्वेंटी. तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न किंवा हे नियम आपल्या जर लक्षात आले असतील तर यावर आधारित आता महत्वाची प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पाहूया यानंतर एक पुढचा महत्वाचा घटक म्हणजे बेस चेंज करणे, म्हणजे पाया कसा चेंज करायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल टू रेस टू थ्री दिलेला आहे आपल्याला, तर हा बेस किती आहे या ठिकाणी, बेस आहे टू. तर या ठिकाणी जो इंडेक्स आहे तो आहे थ्री, म्हणजे जो घात आहे तो आहे तीन आणि पाया आहे दोन. आता या ठिकाणी पहा, आपल्याला आणखी एक अंदाज उदाहरण आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल एट रेस टू फोर, तर या ठिकाणी बेस किती आहे, बेस आहे एट, परंतु आपल्याला हा बेस टू करायचा आहे, चेंज द बेस इंटू टू. तर या ठिकाणी पहा, एटला आपण टू मध्ये रूपांतर करत असताना एट मीन्स टू रेस टू थ्री ब्रॅकेट रेस टू फोर, म्हणजे या ठिकाणी एटची किंमत किती आहे तर दोनचा तिसरा घातांक. एट मीन्स टू रेस टू थ्री या ठिकाणी जर ठेवलं तर या ठिकाणी पुढे आपण असं लिहू शकतो, आता हे थ्री इंटू फोर, आपला एक नेम आहे पहा, ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन, त्या पद्धतीने या ठिकाणी टू रेस टू थ्री इंटू फोर अँड नेक्स्ट टू रेस टू ट्वेल्व मीन्स एट रेस टू फोर इज इक्वल टू टू रेस टू ट्वेल्व, बोथ हे आर द सेम व्हॅल्यू, म्हणजे यांची किंमत समानच असते. म्हणजे पहा या ठिकाणी पाया कसा बदलला, तर या ठिकाणी पाया आहे एट, या ठिकाणी पाया आहे दोन, पण किंमत सेम आहे. फॉर एक्झाम्पल आणखी आपण असं एक या पद्धतीचं उदाहरण पाहूयात. तर पहा, सिक्स्टी फोर रेस टू फाईव्ह, आता या ठिकाणी बेस किती आहे, सिक्स्टी फोर, परंतु आपल्याला या ठिकाणी बेस जो आहे बेस आपल्याला फोर करायचा आहे.
याचा बेस जर 4 करायचा असेल तर आपण असं लिहू शकतो 4 रेस टू 3 ब्रैकेट रेस टू 5 मीन्स 64 मीन्स 4 रेस टू 3 सो हियर 4 रेस टू 3 इनटू 5 मीन्स 15 तर हे सर्व किंमत एक आहेत आता याचा जर आपल्याला बेस 8 करायचा असेल तर पहा बेस किती करायचा आहे 8 तर आता हे 64 मीन्स 8 रेस टू 2 ब्रैकेट रेस टू 5 मीन्स 8 रेस टू 2 इनटू 5 10 तर 64 रेस टू 5 4 रेस टू 15 एंड 10 रेस टू 10 8 रेस टू 10 आई हैव बोथ वैल्यू म्हणजे बोथ 3s हैव सेम वैल्यू म्हणजे या सर्वांची किंमत समानच असते किंवा समानच आहे यानंतर पाहूया आपण पुढचा घटक पाहूया आपण मल्टीपल बाय 10 100 1000 10000 तर हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये संयुक्त रूपामध्ये कसे लिहायचे फॉर एग्जांपल पहा 254 इनटू हियर 1 लाख तर हेच वेगळ्या पद्धतीने जर लिहायचे झालं तर हे 254 इनटू हे 1 2 3 4 5 मीन्स 10 रेस टू 5 या पद्धतीने हे आपल्याला लिहिता येतं 10 रेस टू 5 यामध्ये आणखी जर आपण इकडे पॉइंट कमी केले किंवा वाढवले तर या ठिकाणी झिरो वाढतात फॉर एग्जांपल इज इक्वल टू 24 इनटू 10 रेस टू 4 तर पहा आता हे 20 आणि हे 20 म्हणजे या ठिकाणी 10 रेस टू 4 आलेला आहे हे जर आपण असे लिहिले तर हे 2.4 इनटू 10 रेस टू 5 बिकॉज 1 पॉइंट इज टू लेफ्ट साइड एंड हियर 0 इन्क्रीज्ड हेच आपण असं पण लिहू शकतो 0.24 इनटू 10 रेस टू 6 सत्तर हे आपल्याला फॉर्म जे आहे किंवा हे जे कन्वर्जन आहे हे आपल्याला कळलं पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी हे रेस टू 4 रेस टू 5 रेस टू 6 किंवा 10 100 किंवा 1000 ने मल्टीपल केल्यानंतर कोणत्या पद्धतीने आपल्याला लिहिता येते हे आपण पाहत आहोत यानंतर पाहूया जर आपण डिवाइडेड केलं तर काय होतं फॉर एग्जांपल 9 अपॉन 10 इज इक्वल टू 9 इनटू 10 रेस टू -1 सपोज दैट 25 डिवाइडेड 1000 सो यू कैन राइट दिस 25 डिवाइडेड 10 रेस टू 3 इज इक्वल टू 25 इनटू 10 रेस टू -3 तर हे वेगवेगळी उत्तर कसं होतं पर्याय मध्ये हे उत्तर पण सारखं आहे हे पण सेम आहे आणि हे पण सेम आहे ऑल दिस हैव सेम व्हॅल्यू तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की यामध्ये बदल कसा होतो आणखी पुढे जर आपण या ठिकाणी जर असं लिहिलं 2.5 इनटू 10 रेस टू -2 सुद्धा होतं या पद्धतीने आपल्याला हे लक्षात यायला हवं यानंतर पाहूया पुढील भाग यानंतर आपण पाहणार आहोत आपण इंडायसेस इंडेक्स बेस त्याचबरोबर रूल ऑफ इंडायसेस म्हणजेच घातांकाचे नियम घातांक पाया त्याचबरोबर घात यावरील महत्वाची उदाहरणं आणि सर्व नियमांचा आणि गेस प्रश्न या सर्वांची या ठिकाणी चर्चा आणि उदाहरणं प्रत्यक्ष सोडवून घेतली जाणार आहे तर पहिलं उदाहरण आहे 9:7 इंटू 9:5 इज इक्वल टू 9:ब्रॅकेट सो यू कॅन राईट हिअर 9:7 इंटू 9:5 इज इक्वल टू 9:7+5 एंड इज इक्वल टू 9:12 सो इन ब्रॅकेट हिअर 12 इज करेक्ट आन्सर म्हणजे या ठिकाणी कंसामध्ये 12 आपल्याला येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 8:17 8^5 = 8^17 = 5 म्हणजेच 8^12 म्हणजे याचं उत्तर येईल 12 तर हे रूल आपल्याला माहीत असतील नियम माहीत असतील तरच हे सोडवता येते इतकं लक्षात घ्या कारण अगदी सेकंदामध्ये उत्तर लिहिता येतात परंतु नियम माहिती असणं गरजेचं आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पहा 4/5 म्हणजे 4/5 3 तसं 5 पण या ठिकाणी येईल 3 मीन्स 4:3/5:3 हिअर 2:4:3 मीन्स 2:4
raised to 3 is equal to 2 raised to 4 into 3 multiplication of indices म्हणजे घातांकाचा गुणाकार होतो म्हणजे 2 raised to 12 so here in bracket 12 यानंतर पाहूया पुढचा प्रश्न तर हे इतके प्रश्न सोपे आहेत का तर आपण 6वी 7वी 8वी सगळा सिलेबस या ठिकाणी कव्हर करत असल्यामुळे इन दिस व्हिडिओ वी लर्न द फ्रॉम 6 7th एंड 8 एंड स्पेशली फॉर 8th स्कॉलरशिप सो वी हैव ऑल बेसिक थिंग्स हियर 10 रेस्ट टू माइनस 12 इज इक्वल टू 1 अपॉन सॉरी 7 रेस्ट टू माइनस 12 इज इक्वल टू 1 अपॉन 7 रेस्ट टू ब्रैकेट सो हियर यू कैन राइट 7 रेस्ट टू माइनस 12 इज इक्वल टू 1 अपॉन 7 रेस्ट टू प्लस 12 द नेक्स्ट क्वेश्चन 45 रेस्ट टू 0 यू नो एनी नंबर द इंडायसेस इज 0 देन इट्स वैल्यू बिकम 1 तर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते हे लक्षातच ठेवा चांगल्या पद्धतीने यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आहे 8 रेस्ट टू 2 इज इक्वल टू 2 रेस्ट टू व्हाट म्हणजे या ठिकाणी पहा बेस आहे 8 या ठिकाणी बेस आहे 2 तर आपल्याला या ठिकाणी पहा सांगितले की 8 रेस्ट टू 2 इज इक्वल टू 10 रेस्ट टू व्हाट तर या ठिकाणी बेस सेम करून घ्यावा लागेल आणि बेस सेम केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किंमत सारखी तर या ठिकाणी बेस सेम करायचं असेल तर आपण असे लिहू शकतो 8 ला 2 रेस्ट टू 3 ब्रॅकेट रेस्ट टू 2 हे 2 आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे जर आपण लिहिलं 2 चा घातांक 3 गुणिले 2 म्हणजेच 2 चा घातांक 6 तर या ठिकाणी येईल ब्रॅकेटमध्ये 6 इज करेक्ट आन्सर त्याच पद्धतीने सेम क्वेश्चन आहे 27 रेस्ट टू 4 इज इक्वल टू 3 रेस्ट टू व्हॉट तर या ठिकाणी बेस जर 3 करायचा असेल तर 27 मीन्स 3 रेस्ट टू 3 रेस्ट टू 4 इज इक्वल टू 3 रेस्ट टू 3 इंटू 4 इज इक्वल टू 3 रेस्ट टू 12 अँड हियर इन ब्रॅकेट 12 इज कम म्हणजे या पद्धतीने आपल्या लक्षात आला पाहिजे की बेस सेम केला हे 3-3 जर झालं तरच आपण याचं उत्तर इथं लिहू शकतो किंवा बेस सेम करायचं सर्व विद्यार्थ्यांना येणं गरजेचं आहे हाऊ टू कन्वर्ट द बेस कन्वर्शन ऑफ बेस म्हणजे पाया बदलायचा कसा किंवा बदल कसा करायचा हे सर्वांनी शिकून घ्या समजून घ्या यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ तर या ठिकाणी आपल्याला किमती काढायच्या आहेत आणि या किमती सेकंदामध्ये कशा लिहिता येतात पहा तर हे 1/2 1/2 1/2 याचा 1/3 आहे या ठिकाणी 1/2 तर याचा मीनिंग काय होतो तर याचा मीनिंग असा होतो की हे 1/2 जे आहे तर याचा मीनिंग होतो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ हे आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर 64 हा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार येतो तर 8 गुणिले 8 म्हणून याचं उत्तर येतं 8 110 × 10 म्हणजे याचं उत्तर 10 930 त्यानंतर 1/3 मीन्स क्यूब रूट या ठिकाणी स्क्वेअर रूट होतं यालाच मराठीमध्ये वर्गमूळ असं म्हणतात याला घनमूळ असं म्हणतात आणि याला फोर्थ रूट त्यालाच चौथे मूळ असं म्हणतात चौथे मूळ वर्गमूळ घनमूळ चौथे मूळ तर याची किंमत म्हणजे हे 64 3 टाइम्स कोणत्या नंबरचा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी येईल 8 हे असेल 6 सॉरी या ठिकाणी 4 या ठिकाणी 6 27 मीन्स 3 नाउ द नेक्स्ट 81 रेस टू 1/4 मीन्स आन्सर इज 3 256 1/4 मीन्स 4 16 रेस टू 1/4 मीन्स 2 अँड 625 रेस टू 1/4 मीन्स 5 मीन्स फोर्थ रूट ऑफ 81 फोर्थ रूट ऑफ 256 16 अँड 625 तर या किमती आपल्याला माहिती असू द्या कारण हे माहिती असणं गरजेचं आहे
आणि हे सहज लक्षात राहू शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. तर आता या ठिकाणी पहा कोणताही प्रश्न सोडवत असताना हा 84:3/4 तर याचं फोर्थ रूट सुरुवातीला घ्यायचं आहे 81 चं फोर्थ रूट सुरुवातीला घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्यूब करायचं आहे. तर हे जर फोर्थ कॅन्सल करायचं असेल तर याचं रूट घ्यावं लागेल म्हणजे ते येईल 3 आणि रेस टू 3 जशाला तसं राहील आणि याची किंमत येईल 27. त्यानंतर या ठिकाणी पहा 125 थर्ड रूट घ्या सुरुवातीला घनमूळ काढा म्हणजे 125:2/3 = हे थर्ड रूट जर काढलं तर हे येईल 5 आणि हे 2:2 तसंच राहील आणि याचं उत्तर येईल 25. त्यानंतर पहा 6:5 याचं फोर्थ रूट फाइंड आउट करा 6:5/3/4 तर फोर्थ रूट येईल 5 आणि रेस्ट टू 3 एज इट इज इक्वल टू 125. त्यानंतर या ठिकाणी 1/3 म्हणजेच 8 आणि रेस्ट टू 2 इज इक्वल टू 64 सॉरी 4 1/3 मीन्स 4 अँड इट्स स्क्वेअर इज 16. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी आता घातांकाच्या नियमाचा वापर करून वेगवेगळी गणित कशी सोडवायची याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 4:0, 5:0, 6:0, 7:0 मीन्स 4:0+5:0+6:0+7:0. तर ह्या ब्रॅकेटमध्ये काही जरी असेल कितीही नंबर असतील गुणाकार असेल भागाकार असेल काही असेल तर याचा जर रेस्ट टू 0 असेल तर याची किंमत येते 1. तुमचा गैरसमज असा होऊ शकतो की हे 1 1 1 1 4 होईल पण पुन्हा 4:0 म्हणजे 1च येणार आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं गणित पाहूया आपण 5:0+6:0+7:0 / 5:0 × 6:0 × 7:0 मीन्स 5:0 मीन्स 1+1+1 / 1 × 1 × 1 = 1 1 1 3/1 = 3 इज द करेक्ट आन्सर. तर सहज आणि सोपीच उदाहरणे असतात या ठिकाणी. फक्त नियम जर आपल्याला माहिती असतील तर आपण हे प्रश्न चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे 2:3+2:4 / 2:5 / 2:2+2:3 / 2:4 तर याची किंमत किती येते हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी हे गणित इतक्या सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. पहा हे 2:3, 2:4 आणि 2:5 यामधून जर आपण एक 2 कॉमन काढलं म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो. पहा 2:2 × 2 + 2:3 × 2 + 2:4 × 2 तर या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे या ठिकाणी 2 चा घातांक तिसरा आहे तर त्याबद्दल आपण 2:2 × 2 चौथा घातांक आहे म्हणून 2:3 × 2 पाचवा घातांक आहे म्हणून 2:4 × 2 या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर या सर्वांमधून जर 2 कॉमन काढलं तर हे राहील 2 आणि इन ब्रॅकेट 2:2 + 2:3 + 2:4 अँड डिनोमिनेटरला 2 चा 2 + 2 + 3 + 2 = 4. तर या ठिकाणी आता जर निरीक्षण केलं तर ब्रॅकेट पूर्ण सारखा आहे आणि ह्या संपूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होतो आणि याचं उत्तर येईल आपल्याला फक्त 2. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये पहा हा प्रश्न आणि हा प्रश्न दिसायला सेम टू सेम दिसतो परंतु या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे या ठिकाणी प्लस होतं. तर हे मल्टिप्लिकेशन आहे 2:3 × 2:4 × 2:5 त्यानंतर 2:2 × 2:3 × 2:4 तर पहा बेस सेम असेल तर पूर्ण इंडेक्सची बेरीज होणार तर 4, 3, 5 म्हणजे 2:3+4+5 / 2:2
2 plus 3 plus 4 is equal to 2 raised to 12 upon 2 raised to 9. तर या ठिकाणी पुन्हा बेस सेम इंडायसेसचं सबट्रॅक्शन होईल, म्हणजेच या ठिकाणी भागाकार आहे पहा, म्हणजेच 2 चा घातांक 12 मायनस 9 इज इक्वल टू 2 रेस टू 3. दिस इज द करेक्ट आन्सर. 2 चा घातांक 3 म्हणजे पाया समान असेल आणि भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. तर या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन मध्ये जो प्रश्न तुम्ही पाहत आहात तो पहिला प्रश्न आहे 8 चा घातांक 4 गुणिले 16 चा घातांक 2 बरोबर 2 चा घातांक एन. तर या ठिकाणी बेस आहे 8, या ठिकाणी आहे 16, या ठिकाणी आहे 2. तर सर्वात लहान जी संख्या असते तो बेस आपण सर्वांचा करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बेस 2 जर करायचा असेल तर आपण असं लिहू शकतो 2 रेस टू 3 रेस टू 4 इंटू 2 रेस टू 4 रेस टू 2. तर हे 16 म्हणजे 2 चा चौथा घातांक आणि 8 म्हणजे 2 चा तिसरा घातांक बरोबर 2 रेस टू एन. त्यानंतर या ठिकाणी घातांकाचा गुणाकार होईल म्हणजे 2 रेस टू 12 इंटू 2 रेस टू 8 इज इक्वल टू 2 रेस टू एन. त्यानंतर बेस सेम आहे, 12 अँड 8 ची जर ऍडिशन केली तर 2 रेस टू 20 इज इक्वल टू 2 रेस टू एन. पुन्हा बेस सेम अँड सो एन इज इक्वल टू 20. दिस इज द करेक्ट आन्सर. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, 27 इंटू 81 अपॉन 9 इंटू 3 रेस टू 2 इज इक्वल टू 3 रेस टू एन. म्हणजे 27 गुणिले 81 छेदामध्ये 9 गुणिले 3 चा घातांक 2 बरोबर 3 चा घातांक एन असेल तर एन ची किंमत काढा. तर या ठिकाणी पण पहा 3 दिसतंय. तर सुरुवातीला हे कॅल्क्युलेशन करून सोडवून घेऊयात आपण. 27 गुणिले 81 छेदामध्ये 9 गुणिले 3 चा घातांक 2 म्हणजे 9 बरोबर 3 रेस टू एन. त्यानंतर इथं जर भागाकार केला आपण 9 1 9 9 9 81 9 1 9 9 1 9 म्हणजे या ठिकाणी राहील 27 इज इक्वल टू 3 रेस टू एन. तर या ठिकाणी बेस 3 आहे, या ठिकाणी जर बेस 3 करायचं असेल तर 3 रेस टू 3 करावं लागेल आपणास इज इक्वल टू 3 रेस टू एन. हिअर बेस सेम 3 3, सो एन इज इक्वल टू 3, व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू 3. तर या पद्धतीने आपण एन ची किंमत 3 आहे अशी शोधू शकतो. इन दिस वे वी सॉल्व दिस एक्झाम्पल. नाऊ वी सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन, ए रेस टू एक्स रेस टू वाय मायनस झेड, ए रेस टू वाय इन ब्रॅकेट रेस टू झेड मायनस एक्स, ए रेस टू झेड इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय अँड दिस एस क्वेश्चन इन 2017. तर हा 2017 मध्ये प्रश्न विचारला होता स्कॉलरशिप मध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना पहा, ए रेस टू एज मल्टिफिकेशन यू कॅन राईट हिअर ए रेस टू एक्स वाय मायनस एक्स झेड इंटू ए रेस टू वाय झेड मायनस वाय एक्स इंटू ए रेस टू झेड एक्स मायनस झेड वाय. सो द नेक्स्ट स्टेप, बेस सेम म्हणजे या ठिकाणी पाया समान आहे तर सर्व घातांकाची बेरीज होईल म्हणजे ए रेस टू एक्स वाय मायनस एक्स झेड प्लस वाय झेड मायनस वाय एक्स प्लस झेड एक्स मायनस झेड वाय इज इक्वल टू ए रेस टू. तर या ठिकाणी जर आता थोडं निरीक्षण केलात तुम्ही तर हे मायनस झेड एक्स आणि हे प्लस झेड एक्स हे कॅन्सल होईल म्हणजे हे झिरो होईल. त्यानंतर मायनस वाय एक्स आणि हे एक्स वाय हे पण कॅन्सल होईल, प्लस वाय झेड मायनस झेड वाय हे पण कॅन्सल होईल आणि ए रेस टू झिरो होईल. आणि ए रेस टू झिरो म्हणजेच व्हॅल्यू इज 1, सो इट्स आन्सर बिकम 1. तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, वारंवार रिपीट होऊ शकतो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये. तर याचं उत्तर 1 येतं हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन हिअर 27 इंटू 3 रेस टू 8 इज इक्वल टू 3 रेस टू 9. सो हिअर बेस 3 मस्ट बी वी हॅव. तर या ठिकाणी जर आपण 3 चा घातांक 3 लिहिला, 3 चा घातांक 3 गुणिले 3 रेस टू 8 इज इक्वल टू 3 रेस टू 9. या ठिकाणी बेस सेम आहे, मल्टिफिकेशन आहे,
तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3 रेस टू 3 प्लस 8 इज इक्वल टू 3 रेस टू n, अँड 3 रेस टू 11 इज इक्वल टू 3 रेस टू n, अँड सो व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 11. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, x^1/2 = 8, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x^1/3^2. तर या ठिकाणी पहा x^1/2 = 8, तर याचा अर्थ काय होतो, x^1/2 म्हणजे 8 आहे, तर हे x असलं पाहिजे 64, 64^1/2 = 8, मीन्स व्हॅल्यू ऑफ x = 64. तर ही किंमत आता या ठिकाणी ठेवूयात आपण, x^1/3^2 = 64^1/3^2 म्हणजे 64 चा 3 मूळ किंवा 1/3 घातांक, म्हणजे याचं उत्तर येईल 4 आणि याचा वर्ग बरोबर 16, तर याची किंमत असेल 16. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, इफ 13 = 2^x + 2^y + 2^z, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y + z, म्हणजे 13 = 2x + 2y + 2z आहे. तर ते जर 13 येत असेल तर ते नेमकं हे काय असू शकतं, तर आपण असं लिहू शकतो 13 = 8 + 4 + 1. 8 means 2^3, 4 means 2^2, and 1 means 2^0. So here we can write here x + y + z = x means 3, y means 2, and z means 0, and its addition become 5. This is the correct answer. कारण या ठिकाणी पहा 8, 4 आणि 1 ची बेरीज येते 13, 8 म्हणजे 2^3, 2^2 आणि 1 म्हणजे 2^0 घ्यावा लागतो, म्हणून या ठिकाणी एक्स वाय झेड ची किंमत येईल 5. त्याच पद्धतीने सेम उदाहरण आहे, 109 = 3^x + 3^y + 3^z, अँड 109 = 81 + 27 + 1. सो हिअर 83 means 3^4, 27 means 3^3, and 1 means 3^0. So here x + y + z = x means 4, y means 3, and z means 0, and its addition become 7. तर या पद्धतीनं पहा जर या प्रकारचा प्रश्न आला तर त्या संख्येचं सुरुवातीला ॲडिशन फॉर्म मध्ये लिहावं लागेल, म्हणजे बेरजेच्या स्वरूपामध्ये या संख्या कोणत्या होतात ज्यांचे घातांक हे आहेत, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 64^4 / 8^2 × 16^2 = 2^n, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, म्हणजे 64^4 / 8^2 = 16^2 / n आहे. तर या ठिकाणी 64^4 आहे, तर हे जर आपण 2^2 च्या जर फॉर्म मध्ये लिहिलं तर काय होईल पहा, तर 2^2 फॉर्म मध्ये लिहित असताना 64 म्हणजे काय, किंवा हे लिहायचं कसं, तर 2^2 केल्यानंतर 64 येतो, तर 2^6 केल्यानंतर आपल्याला 64 मिळेल, रेस टू 4 ॲज इट इज. हिअर 2^3^2 × 2^4^2 = 2^n. तर या ठिकाणी जर आपण किंमत पाहिली 2^6 × 4 means 2^24 / 2^6 × 2^8 = 2^n. ऑन द नेक्स्ट स्टेप, 6 + 8 = 14 - 24 means 2^24 - 14 = 2^n. Means 2^24 - 14 means 2^10 = 2^n, and hence
द वैल्यू ऑफ एन इज इक्वल टू 10, तर या पद्धतीने एन ची किंमत किती येईल 10। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन, इन द नेक्स्ट क्वेश्चन 16,824 इंटू 10 लाख इज इक्वल टू 16.824 इंटू 10^100। तर पहा 16,824 गुणिले 10 लाख आहे या ठिकाणी बरोबर। आता सध्या हे पॉइंट कुठे आहे पहा, या ठिकाणी पॉइंट आहे, तर ते पॉइंट इथं घेतलेलं आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 डिजिट, 3 डिजिट नाही आलेलं आहे, म्हणजे हे 16.824, तर तेवढे झिरो इकडे वाढले पाहिजेत। तर या ठिकाणी किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या ठिकाणचे हे 1, 2, 3, सो 10^9 इज द करेक्ट आन्सर। सो व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू 9। आणखी एकदा सांगतो, या ठिकाणी किती शून्य आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 शून्य, ह्या 6 शून्याबद्दल 10 चा घातांक 6 आणि या ठिकाणी पॉइंट किती घर सरकवलंय 1, 2, 3, इथले हे 10^3 आणि हे 10^6, 10^9 इज द करेक्ट आन्सर। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे 27 × 10,000 इज इक्वल टू 2.7 × what, 27 × 10,000 इज इक्वल टू 2.7 × 10^n। तर या ठिकाणी किती जे आहेत पहा, 1, 2, 3, 4, 4 झिरो अँड हिअर 1 पॉइंट टू लेफ्ट, सो इट्स आन्सर बिकम 2.7 × 10^5 अँड एन इज इक्वल टू 5। तर यासारखा प्रश्न यदा कदाचित आला तरी येऊ शकतो, परंतु हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बेसिक माहिती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2800 upon 1 and 1, 2, 3, 4, 5, 6, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 0 इज इक्वल टू, त्या ठिकाणी आपण जर असं लिहिलं 1, 2, 3, 4, 5, 6, तर हे 2800 × 10^-6, तर हे -6 आहे। आता या ठिकाणी जर आपण हे 3 पॉइंट जर इकडे सरकावले हे 1, 2, 3 न, तर हे 2.8 × हे 10^3 येतं आणि हे आहे 10^-6। तर या ठिकाणी सेम बेस म्हणून या ठिकाणी यांची बेरीज होईल आणि हे होईल 2.8 × 10^-3 अँड सो हिअर एन इज इक्वल टू -3। तर अगदी सिंपल सिंपल नियम वापरायचे आहेत आपल्याला आणि सोप्या सोप्या पद्धतीने हे सर्व आपण शिकत आहोत, शिकणार आहोत, सराव तुम्हाला करायचा आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे 4 − 4^2 × −5^3 × −1^101। तर पहा दिलेल्या माहितीनुसार −4^2 × −5^3 × −1^101। तर या ठिकाणी याची किंमत जी आहे, तर √2 असल्यामुळे याची किंमत येते 16 × √3 असल्यामुळे याची किंमत येईल −125 × हे −1 चा जो इंडेक्स आहे तो ऑड नंबर आहे, ऑड असेल आणि मायनस नंबर असेल तर या ठिकाणी मायनसच येतं, म्हणजे निगेटिव्ह येतं। आणि हे जर नंबर इवन असता, म्हणजे या ठिकाणी जो इंडेक्स आहे तो जर इवन नंबर असता तर हे पॉझिटिव्ह आलेली असती, याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहिली असती, तर हे आहे ऑड म्हणून मायनस, म्हणजे हे येईल −1। तर याचं जर आता मल्टिफिकेशन केलं 16 × −125 and 1 मीन्स +125 अँड इट्स मल्टिफिकेशन बक्कम 2000, तर याचं उत्तर असेल 2000 आणि तेही प्लस उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। यानंतर यानंतर पुढचा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे 5^n − 2 इज इक्वल टू, या ठिकाणी पहा 625/12 आहे, तर हे बेस 5 आहे, या ठिकाणी बेस 625 आहे, तर हा 5 करून घेऊयात, म्हणजे 5^n − 2 इज इक्वल टू 5^4/12 इज इक्वल टू 5^12 × 4 मीन्स 48। 5^n − 2 इज इक्वल टू 5^48
So here n minus 2 is equal to 48 and so n is equal to minus 2 here 5 plus होईल आणि हे होईल 50 म्हणजे n ची किंमत येईल 50. प्रश्न पाहूया. वर्गमूळामध्ये 8 चा घातांक n वजा 4 बरोबर 8 चा घातांक 8. तर दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर हे वर्गमूळ साइन निघून जाईल म्हणजे स्क्वेअर रूट जे आहे जर स्क्वेअर केलं तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे या ठिकाणी राहील 8 रेज टू n मायनस 4 इज इक्वल टू 8 रेज टू 8 आणि याचा आपण स्क्वेअर करूयात. तर या ठिकाणी 8 रेज टू n मायनस 4 इज इक्वल टू 8 रेज टू 8 इंटू 2 16. सो बेस इज सेम आणि n मायनस 4 इज इक्वल टू 16. सो द नेक्स्ट स्टेप मायनस 4 n इज इक्वल टू 16 प्लस 4 इज इक्वल टू 20 अँड द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 20. या पद्धतीने या ठिकाणी n ची किंमत येते 20. तर पहा सर्व प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सर्व प्रश्न लिहून ठेवा, प्रत्येक प्रश्नाचा सराव करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आजची महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे आजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 20 प्रश्न लिहायचे आहेत आणि 20 प्रश्न विथ ऑप्शन लिहायचे आहेत, पर्यायासह लिहिलेल्या प्रश्नाचा फोटो आणि तुमचं नाव लिहून क्लासच्या ग्रुपला फोटो पाठवा. धन्यवाद, थँक्यू, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.